त्याचा कोणी पिक यांना घेता आली. या अगोदर फक्त ही रबी मधलं जानेवारी नंतर एखादा गहू असंच पीक तुम्ही घेऊ शकत होता, बरोबर आहे का? नाही तर खरीपामध्ये शक्य होतं का इथे पीक घेणं? नाही नाही, खरीपातलं यांना पीक मिळालं आणि आता रबीतलंही मिळालंय. आणि जी जमीन मशागतीचा खर्च आहे ती दोन्ही याचा बचलेला आहे. तर यांचं हे तिसरं पीक आहे सलग. तर ह्याचं उत्पन्न सुद्धा तुम्हाला अपेक्षित किती येईल आता सोयाबीनचं खरीपातलं? हा डिग आहे समोर दिसतंय ती. ह्या वर्षी जरा ह्याच्यामुळं थोडं 11-12 क्विंटलचं एकर येईल, कारण गेल्या वर्षी भरपूर उत्पादन निघालतं. बरं, ह्याच्या आधीचं जे काही पारंपरिक पद्धतीने करत होतो त्यावेळेस काय येत? त्यावेळेस 3-4 क्विंटलचं येत होतं. म्हणजे आता 3-4 क्विंटलहून डायरेक्ट तुम्ही 11-12 क्विंटल पसरून जात आहे प्रति एकर. म्हणजे तिप्पट ते चौपट उत्पादनामध्ये जी आहे ती वाढ शेतामध्ये काहीच उत्पादनच येत नव्हतं, एकदम चिबडी रान असल्यामुळं मेहनतच करता येत नव्हती.